नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरे ब्रिजवर करडर टाकण्याचं काम वेळेआधीच पूर्ण. मीरा रोड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं झालं भूमिपूजन. आणि पोलीस निरीक्षक असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक. ठाणे आणि मुंबई शहराला जोडणारी तसंच अनेक राज्य महामार्गांना कनेक्टिव्हिटी असलेल्या मुख्य वाहिनीचा अत्यंत महत्त्वाचा कोपरे पूल 19 आणि 20 नोव्हेंबर या दोन दिवशी रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान बंद होता. कोपरे ब्रिजवर गर्डर टाकण्याचं काम वेळेपूर्वीच पूर्ण झालंय, तर दुसरीकडे वाहतूक विभागानं वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले होते. आज पहाटे सदरचं काम पूर्ण झालं असून शनिवारी आणि रविवारी कोपरी इथे रेल्वे पुलावर 7 लोखंडी गर्डर टाकण्यात आले. 63 मीटर लांबीचे आणि 110 तानाचे हे गर्डर रात्रीच्या वेळेला टाकण्यात येणार होते. या कामासाठीच कोपरे पूल रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यासाठी वाहतूकमध्ये बदलही करण्यात आला. म्हणणं चुकीचं आहे, कारण जोपर्यंत आपण दूरच्या डिस्टन्सवरूनच डायव्हर्शन करणार नाही तोपर्यंत इथं येऊन पुन्हा जर आपण त्यांना यू टर्न करायला लावला तर उलटा जास्त त्रास नागरिकांना होईल. इथं 100% आपल्याला ब्लॉक करणं गरजेचं आहे आणि इथं थोडं जरी डिस्टर्बन्स झालं यांना तर हे आपला जो गर्डर लेईंगचा कार्यक्रम आहे किंवा हे आहे तो पुन्हा पोस्टपोन होऊ शकतो, पुढे ढकला जाऊ शकतो. त्यामुळे हे रिस्क घेणं आम्हाला परवडणार नाही, रेल्वेच्या यंत्रणेला सुद्धा परवडणार नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं दूरच्या डिस्टन्सवरून केलेलं आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत 18-18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. समाजाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी ऐतिहासिक असं काम केलं. त्यांच्या नावानं 27 कोटी रुपये खर्च करून मीरा भाईंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं राहतंय ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची, आनंद देणारी अशी गोष्ट आहे. सर्व सुविधांनी सज्ज असं हे भवन येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंगबाबतचे आणि स्वयंरोजगाराचंही प्रशिक्षण दिलं जावं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मीरा रोड इथे केलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांनी साकार होत असलेल्या मीरा भाईंदरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडलं. जवळपास 60 ते 65 कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या हटकेश परिसरातील जवळपास 1 एकर मोक्याच्या जागेवर हे भवन होणार असून 3 मजली सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये मंगल कार्यालय म्हणजेच मंगल कार्य होण्यासाठी मोठा हॉल, विपश्यना हॉल, प्रदर्शन हॉल, ग्रंथालय, मिनी थिएटर, कॉन्फरन्स रूम, कॅफेरिया, लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते मीरा भाईंदर शहरात आले तर त्यांच्या विश्रामाची व्यवस्थाही याच भवनात केली जाईल. त्यासाठी 4 चांगल्या रूम भवनात असतील. त्याचप्रमाणे या आंबेडकर भवनाच्या प्रांगणात 15 ते 20 फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची नागरिकांची मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी मान्य करत आपण त्यासाठी परवानगी आणू पण हा पुतळा तिथे उभारला गेला पाहिजे असं कार्यक्रमात घोषित केलं. या सांस्कृतिक भवनामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी केंद्रही सुरू केलं जाणार आहे. हे भवन राज्यात पहिल्यांदा उभं राहत आहे असं सरनाईक म्हणाले. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल
तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. महापालिका क्षेत्रात गोवर्ष आजारानं डोकंवर काढलं असल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या अहवालानुसार पालिका क्षेत्रातील 6651 बालकं ही गोवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा आधीच सतर्क झाली असून शनिवारपासून आरोग्य विभागानं शहरातील विविध भागात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त 300 कर्मचाऱ्यांची कुमक या कामी तैनात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गोवर या आजारानं बाधित 10 रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. अशातच गोवर या आजाराची साखळी तोडण्यासाठी शीळ आणि कौसा आरोग्य केंद्रात 5 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून दुसरी फेरी लगेच पुढील 5 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पालिकायुक्त अभिजित बांगर यांनी दिल्यात. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. या निमित्तानं ठाण्यातील नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे अर्ज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत 25 नोव्हेंबरपूर्वी पाठवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी शाखेच्या वतीनं करण्यात आलं. जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी अर्जदारानं प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणं अनिवार्य आहे, तसंच त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. संबंधित तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर करायच्या अर्जासोबत जोडाव्यात. एका तक्रार अर्जामध्ये एकच तक्रार असावी. लोकशाही दिनात अर्ज करताना तक्रारदार ऑनलाईन अथवा समक्ष लोकशाही दिनामध्ये सहभागी होणारे याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा, तसंच अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अंतर्भूत करावा असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. अनेकांना 6 लाखाचा गंडा त्यानं घातलाय. पोलीस वेशात आलेला तोतया सहाय्यक पोलीस निरीक्षक RL जगताप या नावात नाव परिधान करून साथीदाराच्या संगनमतानं फिर्यादीच्या मोबाईलमधून बिटकॉईन ॲपमधून 5,72,964 इतकी रक्कम ट्रान्सफर करून घेऊन गंडा घातल्याची घटना घडली आहे. सदरचा गुन्हा 13 नोव्हेंबर 2022 रोजी घडला. पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी कशळीगाव भिवंडी परिसरातून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी पोलीस पथकाला सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकानं पुण्यातील आरोपी जगताप याच्या संदर्भात ठोस माहिती मिळवत गुन्ह्याच्या घटना स्टारच्या आसपास असलेल्या CCTV शोध घेऊन आरोपी जगताप वावरत असलेल्या कारचा नंबर मिळवला, तसंच आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक तपास करत पोलीस पथकानं 14 नोव्हेंबर रोजी भिवंडीतून आरोपी आणि तोतया सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्यन जगताप याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलीस पथकानं फसवणूक केलेल्या रकमेपैकी 1,40,000 रोख रक्कम, बनावट पोलीस गणवेश, 1,07,000 रुपयांची गुन्ह्यात वापरलेली रेडिगो इंकची कंपनीची कार असा 3 लाखाचा ऐवज स्थगित केला आहे. सदर प्रकरणी कळवा पोलीस अधिक तपास करत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोपरे ब्रिजवर करडर टाकण्याचं काम वेळेआधीच पूर्ण. मीरा रोड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं झालं भूमिपूजन आणि पोलीस निरीक्षक असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.